समोर पराभव दिसताच भारतीय जनता पार्टीवरती खोटे आरोप करायचे आणि मतदारांमधून सहानुभूती जमा करायची की कसबा मतदारसंघाचा कौल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला असणार आहे. रवींद्र धंगेकरांना आव्हान देतो की तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीवरचे आरोप सिद्ध करा, त्याचे पुरावे द्या. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भारतीय जनता पार्टीवरती लावलेले आरोप सगळे खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत. समोर पराभव दिसताच भारतीय जनता पार्टीवरती खोटे आरोप करायचे आणि मतदारांमधून सहानुभूती जमा करायची अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु कसब्यातील नागरिक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत, ते अशा खोट्या अफवेला कधी बळी पडणार नाहीत. काल आपण पाहिलं की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठी हजारोंची पदयात्रा झाली. आज देखील त्याच पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठी पदयात्रा झाली. हजारोंचा जनसमुदाय या वेळेला उपस्थित होता आणि यातून स्पष्ट झालंय की कसबा मतदारसंघाचा कौल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला असणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती खोटे आरोप करून काहीही भेटणार नाहीयेत. मी रवींद्र धंगेकरांना आव्हान देतो की तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीवरचे आरोप सिद्ध करा, त्याचे पुरावे द्या. अन्यथा अशा पद्धतीचे खोटे आरोप करून भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.